आज सर्वत्र गणरायाचे आगमन होत असल्याने गणेश भक्तांनी गणरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठान करताना पूजेसाठी लागणारे विविध साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी केलेली आहे. झेंडूच्या फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. झेंडूच्या फुलाच्या हाराच्या किमतीत 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. तर लहान हाराची किंमत 15 ते 20 रुपये असते, मात्र यावेळेस 30 रुपये ते 35 रुपये अशी किंमत वाढलेली आहे. यावर्षी सततच्या पावसामुळे झेंडूची बरीच फुलं खराब झाली आहे, त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी असल्याने झेंडूच्या फुलांच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. आज झेंडूची फुलं 200 रुपये किलोने विकली जात आहे. गणेश भक्त ज्या ठिकाणी अर्धा किलो 1 किलो फुलं घेत असायचे, ते आता पूजेसाठी लहान हार घेताना दिसत आहे. थोडी गर्दी झालेली आहे, मग थोडं भाव वाढलेले आहेत. पहिले 20 रुपयाची माळा होती, त्यांना आता 30 रुपयाला दिली. हे पहा, आज जसं आपला सण आहे गणपती बाप्पाच्या, तर दरवर्षी पाहिलं होतं दिवाळी, दसरा, गणपती, या दिवशी जसे फुलं ताजी घे, वातावरणामुळे फुलांची जे उत्पन्न आहे ते कमी होत जातं. तर ह्या वर्षी आता गणपतीचं जे आगमन होते तर फुलांची मागणी जोरदार आहे, त्यामुळे जो काही जर फुलांचा भाव म्हटला तर त्या हिशोबाने कमी जास्त भाव आहे. जर सीजन जर त्यांचे स्लॅक असेल तर तुम्हाला 20-30 रुपयालाही हार भेटेल, पण आज 50, 60, 70 तसे तुम्ही हार फुलं घ्याल, त्या हिशोबाने त्यांची आज मागणी. त्यामुळे आज गणपती बाप्पाच्या उत्सवामुळे फुलांची आज भरभरून मागणी असल्यामुळे इकडे आज मागणी व फुलांचा जे वर्षावे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण फुल विक्री करताय तर काय भाव चालू सध्या? 200 रुपये किलो फुल चालू आहे. 200 रुपये किलो भाव कशामुळे वाढलाय? पाणी पावसाळ्यामुळे. सततचा पाऊस? सतत पाऊस चालू आहे, पाण्यामुळे झाडं खराब झाले. आवक कमी आहे? आवक कमी झाली आहे. अच्छा, फुलं सडत आहे खाली. तो ग्राहक येतो कुठेतरी भाव करत असेल? भरपूर भाव करताय, 50 रुपये सांगायचं तर 30 रुपये मागतो. मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात. त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे. भूस्खलन प्रमाण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात. या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल. निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.